सर्व भारतीयांना जय भीम नमोबुद्धाय। आज वैशाखी पौर्णिमा तथागत भगवान गौतम बुद्ध या पौर्णिमेच्या निमित्ताने आज संपूर्ण भारतीयांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। आज वैशाखी पौर्णिमा आहे। वैशाखी पौर्णिमेचा बौद्ध धर्मामध्ये खूप महत्त्व आहे। या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला आहे। त्याच वैशाखी पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झालेली व महापरिनिर्वाण देखील त्याच वैशाखी पौर्णिमेला झाले। हा योगायोग म्हणता येणार नाही मित्रांनो, की जो महापुरुष असतो किंवा जो दिव्य असे पुरुष असतात त्या पुरुषाचाच हा दिवस येत असतो। बौद्ध धर्मामध्ये हा दिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आज नालंदा बुद्धविहारी या ठिकाणी 10 वाजता धम्मध्वजाचं ध्वजारोहण आहे आणि खीरदान आहे। त्यानंतर 6 वाजता भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। संपूर्ण दामोनगर, भीमनगर, लक्ष्मीनगर, लवगड या परिसरातील सर्व धम्मबांधवांच्या सहकार्याने या ठिकाणी भोजनदानाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी आज बौद्ध भिक्षूंना चिवर दान देखील होणार आहे। तर मोठ्या संख्येने हा कार्यक्रम साजरा केले जाणार आपण बघू शकता। ही तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती दामोनगर नालंदा बुद्धविहार या ठिकाणी आहे। आपण बघू शकता ही थायलंडची मूर्ती आहे। थायलंडहून आणलेली मूर्ती आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीची मूर्ती आहे ही। बुद्धविहार आहे, बघू शकता आपण। आपल्यासोबत नालंदा बुद्धविहार या ठिकाणी जे भिक्षू आहेत बंते कश्यप ते देखील आज वैशाखी पौर्णिमा भगवान बुद्धाच्या काळामध्ये एकमेव एवढी सुंदर पौर्णिमा की सगळ्या पौर्णिमाचं हे कसर। आणि आज जेवढं महत्त्व पौर्णिमा देतात की अख्ख्या भारतात अख्ख्या जगात वैशाखी पौर्णिमा आकाळी पौर्णिमेपासून वैशाखी पौर्णिमेपर्यंत सगळ्या 12 पौर्णिमा सगळ्या सुंदर आहेत भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये। वैशाखी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे? वैशाखी पौर्णिमेचं महत्त्व भगवान बुद्धाचा जन्म लिंबुनीमध्ये झाला होता आणि त्याच्यानंतर वैशाखी पौर्णिमेला भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाली आणि शेवटचं महापरिनिर्वाणसुद्धा कुशीनगरमध्ये वैशाखी पौर्णिमेला झालं। आणि वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती दिली। हो ना, मग बोधीप्राप्ती तेच ना, बुद्धगायामध्ये ज्ञानप्राप्त म्हणजे बोधीप्राप्त। अरे डोंगेश्वरी पर्वत 6 वर्ष बसले भगवंत, तिथून खाली आले निरांजना नदीच्या काठाला आणि तिथं सूर्यदासाची खीर खाल्ली। भगवान बुद्धाला ती खीर पवित्र झाली आणि तिथून पुढे ते बुद्धगायाच्या रस्त्याने गेले आणि तिथं बोधी वृक्षाचं एक वृक्ष होता, त्या झाडाखाली बसून भगवान बुद्धाला बोधी वृक्ष तिथं प्राप्त झाली कुठे, बुद्धगायाला। आणि बौद्ध धर्मामध्ये त्या तेव्हापासूनच समजा खीरदानचं सूर्यदासापासून खीरचं महत्त्व जे जी उपासिका जे आहेत खाली पहिली उपासिका सूर्यदा। तर मित्रांनो, बौद्ध धर्मामध्ये वैशाखी पौर्णिमेचं महत्त्व आणि खीरदानचं महत्त्व हे आपल्याला माहिती झालेलं असेल। ओके, आता बाकीचं नंतर। तर आपण बघू शकता या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेचा जो कार्यक्रम आहे त्याची भोजनदानाचा कार्यक्रम आहे, याची तयारी चालू आहे। बघा खीर बनती आहे, त्या ठिकाणी फुले टाकलेले आहे। बघा आपल्यासोबत आपले हे आहेत स्वयंपाकी। हा, कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर द्यायची, नंबर देतो तुम्हाला सगळ्याला। हे सर्व सामान आहे, राशन आहे पूर्ण। जा वरती परवा जा। नाही
इकडे बघा भाई, इधर बंदी जी बघू शकता नालंदा बुद्धविहार हे आमच्या दामनगर भीमनगरचा नालंदा बुद्धविहार आहे. हे आपण बघू शकता बुद्धाची मूर्ती, थायलंडची मूर्ती आहे. नक्कीच वंदना घेण्यात आलेली या ठिकाणी आपण बघू शकता. ही थायलंडहून आलेली मूर्ती आहे. आता भोजनदानाची सुरुवात होत आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी नालंदा बुद्धविहार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भोजनदानाचा लाभ जनता घेत आहे. उपासक उपासिका घेत आहेत. माझ्यासोबत विजय लाणी आहे, दीपक लाणी आहे, लाणी आहे, सिलीप लाणी आहे. कशा पद्धतीनं या ठिकाणी भोजनदानाचा लाभ घेत आहे सर्वजण. मित्रांनो, अति उत्सवामध्ये या ठिकाणी बौद्ध पौर्णिमा साजरी होत आहे. हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपासक आणि उपासिका भोजनदानाचा लाभ घेत आहे. आणि बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी पब्लिक येत आहे, उपासक येत आहेत, उपासिका येत आहेत. मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे आणि तो यशस्वी होत आहे. बघू शकता या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये लोक उपासक उपासिका या ठिकाणी भोजनदानाचा लाभ घेत आहे. आपण बघू शकता चौथी